स्वरामृत हे एक तापावरील उत्कृष्ट व प्रभावी औषध असून याचे कॉम्बिनेशन 15 वर्षापूर्वी डॉक्टर अतुल अशोक जगदाळे यांनी तयार केले. हे औषध त्यावेळी चूर्ण स्वरूपात ते रुग्णांना देत. गेली 22 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असल्याने जुन्या आजारांचे रुग्ण त्यांच्याकडे येतात. रुग्णांना ताप येणे, डोकेदुखी, सर्दी होणे, अंगदुखी, घसा दुखणे अशी लक्षणे आयुर्वेदिक औषधाने ते बरे करू लागले. या औषधामुळे मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइड, डेंगी, स्वाईन फ्लू, गलगंड, टॉन्स, अकारण येणारा ताप, जीर्ण ज्वर इत्यादी आजार बरे करता करता ज्वरामृत तयार झाले. मी डॉक्टर अतुल अशोक जगदाळे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय. साधारण प्रॅक्टिसला माझ्या 22 वर्ष होऊन गेली. पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि जुन्या विकारांची पेशंट किंवा नवीन विकारांचे रुग्ण याच्यावर मी बरंचसं काम केलेलं आहे. गेल्या 22 वर्षात आम्ही सुरुवातीला चूर्ण स्वरूपात प्रॅक्टिस करत होतो किंवा औषधं देत होतो. कालांतरानं काही टॅबलेट वापरायला लागलो आणि अलीकडच्या काही वर्षात आम्ही त्याचं कॅप्सूलमध्ये रूपांतर केलं. साधारणतः 15 वर्षापूर्वी जे रुग्ण जुन्या आजाराचे यायचे किंवा नवीन आजाराचे यायचे तर त्यांना ताप येणं, सर्दी होणं, डोकं दुखणं, अंग दुखणं अशी लक्षणं जाणवायची किंवा ते घेऊन माझ्याकडे यायचे. तर त्यावेळी असं व्हायचं की आपण प्रत्येक वेळी असे रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवून हे ते मला बरं वाटत नव्हतं. म्हणून त्या रुग्णांवर मी काम सुरू केलं, त्यांना बरं करण्याचं काम सुरू केलं आणि असं करत करत त्यांचा ताप येणं, सर्दी येणं किंवा डोकं दुखणं, घसा दुखणं, अंग दुखणं अशी तापाची प्रत्येक लक्षणं मी हळूहळू बरं करायला लागलो. वेगवेगळ्या तापाचे पेशंट यायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ मलेरियाचे पेशंट आले, टायफॉइडचे आले, चिकनगुन्याचे आले, स्वाईन फ्लू अशा प्रत्येक वेगवेगळ्या व्हायरसचा पेशंट माझ्याकडे येऊ लागला आणि त्याच्यामुळं मला त्याच्यावर काम करता आलं आणि एक एक रुग्ण बरा होऊ लागला. आणि असं करत 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 आत्तापर्यंत 1000 रुग्ण तापाच्या मी बरे केले. सध्या COVID-19 या विषाणूच्या काळात एप्रिल 2020 पासून आजपर्यंत 1500 वर तापाचे रुग्ण ज्वरामृतमुळे बरे झाले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर जगदाळे यांनी याचे कॅप्सूलमध्ये रूपांतर करून रुग्णांना सेवा देत आहे. सर्वसामान्यांसाठी माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहे. COVID-19 काळात किंवा कोरोनाच्या काळात एप्रिल पासून आतापर्यंत जवळजवळ 1500 रुग्ण ज्वरामृतनं बरे केले. त्यात काही रुग्णांची टेस्ट केली होती कारण ते रुग्ण टेस्ट करून आले होते, ती कोविड पॉझिटिव्ह होती, कोरोना पॉझिटिव्ह होती, तेही आमच्याकडे बरं झाले. पण मॅक्सिमम रुग्ण असे होते की ज्यांच्या आम्ही टेस्टच केल्या नव्हत्या पण लक्षणात अशी होती की ज्यांना वास येत नव्हता, तोंडाची चव नव्हती, ताप होता, अंग दुखणं होतं, लक्षणं त्या सदृश्य होती. आणि काही असेही रुग्ण होते की कुणाला डेंग्यू होता आणि कोरोना पॉझिटिव्ह होता, असेही काही रुग्ण आमच्याकडे आले. तर ते सगळे रुग्ण ज्वरामृतनं पूर्णपणे बरे झाले.